पुसतो गुंजवण्याचा आपला तो राजगड किल्ला. हो माहिती आहे मला. आता डायरेक्ट या तुम्ही तिथं, आम्ही गावात थांबतो, लवकर या जरा. रमेश कडे तो आम्ही टाइमपास करत बसेल, त्याच्या टाइमपास करत नका बसू. आंधार पाड्याच्या वर काय प्रॉब्लेम? तुम्ही फोन केला ना, पुमा मध्ये होतो मी. अच्छा, जर कोणाला दोरी बांधायची येत असेल झेंड्याची, तर सदरेवरच्या मंदिरामध्ये असणाऱ्या बावळ्यांना विनंती आहे की आपण बाहेर यायचे. ठेवा सर. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. इकडून बरोबर ही सगळी पूर्ण कमानाने येईल. ज्या महाराजांमुळे आज आपण हे दिवस बघत आहे, त्या महाराजांच्या साठी आज आम्ही पहिला दिवा या राजगडावरती लावलेला आहे. महाराजांनी आजपर्यंत केलेला जे पराक्रम आहे त्याचं साक्षीदार आज हा राजगड आहे. त्या ठिकाणी आज आम्ही मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा केलेला आहे. असं कर ना, मला कळणार नाही. जय शिवराय. मित्रांनो, सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आम्ही हा सोहळा इथं पार पाडलेला आहे. दीपप्रज्वलन केलेलं आहे. वसुबारसीचा पहिला दिवा महाराजांच्या पायाशी लावून आम्ही आमच्या दिवाळीला सुरुवात केलेली आहे. दीपावलीची सुरुवात आता हे वर्ष 8वं आहे आमचं. त्यामध्ये गडजुंजार मावळे प्रतिष्ठान, त्यानंतर सरत परिवार, राजू फरांदे परिवार, तसंच गड भटकंती गडदुर्गांची परिवार, या परिवारातर्फे आम्ही हा सोहळा इथं दरवर्षी पार पाडत असतो. आमचा साधा आणि सिंपल उद्देश आहे की ज्या राजामुळं ही दिवाळी आज आपण इथं पाहतोय, त्या राजाला मानवंदन देण्यासाठी बाकीचं काय करू शकत नाही. पण पहिला दिवाळीचा दिवा त्या राजाच्या पायाशी वाहून आपण आपल्या आयुष्याची दिवाळी चालू करायची, आपला सण साजरा करायचा, हे असं आमचं म्हणणं होतं पहिल्यापासून. कारण आमचं साधा सिंपल विषय, एक एक पंक्तीसारखं आयुष्य आम्हाला जगायचं आहे. एक पंक्ती तेवून ती दुसऱ्या पंक्तीला आपण ती लावू शकतो, दुसरी पंक्ती तिसरी पंक्ती, अशा शेकडो पंक्त्या आपण तिथं आणि तेवत ठेवू शकतो. आणि आजकालच्या ह्या संकोचित जगात हीच शक्यता कमी पडते. आणि हे संदेश आम्हाला द्यायचा येत नाही की पंक्तीसारखं आयुष्य आपल्या जवळचे जे काय चांगले विचार ते समोरच्या माणसाला तुम्ही द्यावेत, एवढीच आमची या अपेक्षा असते. या राजगडावर, दुर्गदुर्गराज राजगडावर सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा भेट.